राजन साहब आंसा राजन साहब आंसा राजन साहब आंसा राजन साहब आंसा हुकुम शाही मुर्दाबाद हुकुम शाही मुर्दाबाद हुकुम शाही मुर्दाबाद हुकुम शाही मुर्दाबाद राजन साहब आंसा गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। कैसी गई रात? रात गई बात गई। डोंट वरी सर, तुम्हारा बेल मिळणार। एवढं सोपं नाही। ऑल द बेस्ट मॅडम। मला तुमच्या बेस्ट विशेषची गरज नाही। यू मूव राजन साहेबांचा हुकुमशाही राजन साहेबांचा सिद्धांत छायाच्या केस मध्ये राजन पर्वते यांना अटक केली गेलेली आहे। आज त्यांना कोर्टात हजर केलं जात आहे आणि आज त्यांचे कार्यकर्ते जागोजागी निदर्शनं करत आहेत। आज त्यांना जामीन मिळतो की नाही यावर या केसचा सगळा पुढचा निकाल आणि तपास अवलंबून आहे। केस एकदम क्लिअर आहे मिला। सिद्धांत छाया आणि राजन पर्वते यांचा दहीहंडीच्या दिवशी वाद झाला होता। त्यानंतर राजन पर्वते यांनी त्यांच्या बळाचा वापर करून सिद्धांत छाया यांना मीडियाच्या समोर माफी मागायला लावली होती। त्याचाच राग मनात धरून सिद्धांत छायाने हा व्हिडिओ बनवला। पण तूच मला फोर्स केलंस ना माफी मागायला, तूच माझा गेम केलास। हे बघ बेबी, राजन ना राजकारणाच्या आड तो गुंडांच्या टोळ्या चालवतो, अंडरवर्ल्ड मध्ये सुद्धा त्याचे कॉन्टॅक्ट्स आहेत। हा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर आपली बदनामी होईल या भीतीने राजन पर्वतेंनी सिद्धांत छायाच्या मित्रांचा वापर करून त्याचा खून केला। हे त्यातल्या एका मित्राचे कॉल रेकॉर्ड। मिलॉर्ड, राजन पर्वते यांचा एक माणूस दत्तू आणि सिद्धांत छाया यांचे मित्र अजय आणि कुलदीप हे त्या रात्री सतत संपर्कात होते आणि हे राजन पर्वतेची कॉल रेकॉर्ड। सिद्धांत छायाच्या मृत्यूच्या 15 मिनिट अगोदर राजन पर्वतेचा कॉल आहे। यावरून हेच स्पष्ट होते की राजन पर्वते यांनीच हा खून घडवून आणलाय। मी कोर्टाला विनंती करतो की पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत राजन पर्वतेंना पोलीस कस्टडी द्यावी। दॅट्स ऑल मिलॉर्ड। युअर ऑनर, सिद्धांत छायाच्या मृत्यूवर खूप सारा तपास करून खूप महत्वाचे पुरावे गोळा करणाऱ्या ACP रेवती बोरकरांना मला काही प्रश्न विचारायचे आहेत, त्याची मला परवानगी द्यावी। परमिशन ग्रँटेड। मी गीतेवर हात ठेवून शपथ घेते की जे बोलीन ते खरं बोलीन, खोटं बोलणार नाही। आपलं नाव? ACP रेवती बोरकर। ACP रेवती बोरकर। सिद्धांत छायाचा मृत्यू झाला तेव्हापासून पोलीस खूप वेगवेगळ्या थिअरीज मांडतात। आज सिद्धांत छायाची आत्महत्या आहे, उद्या सिद्धांत छायाचा खून झाला, परवा परत आत्महत्या झाली। म्हणजे मी ह्या स्टोरी सगळ्या न्यूज चॅनलमध्ये पाहिल्यात। पोलिसांना तपास काम जमत नाहीये, पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालतायत, हेही मी न्यूज मध्ये पाहिलंय, खरंय का? ऑब्जेक्शन मिलॉर्ड, न्यूज चॅनलच्या न्यूजचा इथे काहीही संबंध नाही। न्यूज आर नॉट फॅक्ट। न्यूज आर नॉट फॅक्ट हा जर बेस असेल तर मग याच न्यूजचा बेस पकडून तुम्ही राजन पर्वते यांच्यावर खोटे आरोप कसे करू शकता? वी हॅव एव्हिडन्सेस। एव्हिडन्सेस
एव्हिडन्सेस माय लॉर्ड. मिस मिस और मिसेस एसीपी रेवती बोरकर. एसीपी एसीपी रेवती बोरकर, तुमचं असं म्हणणं आहे ज्या रात्री सिद्धांत छायाचा मृत्यू झाला त्या रात्री सिद्धांत छायाचे दोन मित्र अजय आणि कुलदीप आणि राजन पर्वतेंचा एक माणूस असे तीन मित्र एकमेकांच्या संपर्कात होते, बरोबर? Yes. तीन मित्र एका रात्री एकमेकांच्या संपर्कात असणं चुकीची गोष्ट आहे का? चुकीची नाही, पण तिघांचं एकत्र असणं हे संशयास्पद. कारण त्यातला एक मित्र हा मिस्टर राजन पर्वतेंचा माणूस आहे म्हणून. Yes. मला एक सांगा मिस्टर राजन पर्वते, तुमचा माणूस सिद्धांत छायाच्या मित्रांबरोबर काय करत होता? कोण माणूस? कोण माणूस? दत्तू. दत्तू? दत्तात्रय नवांगुळे. दत्तात्रय नवांगुळे. मी नाही ओळखत त्याला. मी नाही ओळखत. तुमचा कार्यकर्ता येतो आणि तुम्ही त्यालाच ओळखत नाही? सर, आता माझे हजारो कार्यकर्ते आहेत, प्रत्येकाला मी व्यक्तिगतरित्या नाही ओळखू शकत, नाही का? एक मिनिट, लेट मी एक्सप्लेन. कसं आहे, एसीपी रेवती बोरकर, राजन पर्वते हे खूप लोकप्रिय नेते, त्यांचे हजारो कार्यकर्ते. आता यातल्या एखाद्या कार्यकर्त्याने जर एखादा गुन्हा केला तर त्याला राजन पर्वते जबाबदार आहेत का? मग या न्यायाने राज्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या नावे हजारो आणि देशातल्या पंतप्रधानांच्या नावे लाखो गुन्हे दाखल होतील एसीपी रेवती बोरकर. पॉइंट टू बी नोटेड, युअर ऑनर. वी हॅव एव्हिडन्सेस टू प्रोसीड. एव्हिडन्सेस? ऑल युअर एव्हिडन्सेस आर कम्प्लिटली बेसलेस. चला आपण अज्युम करून चालूया की या तिघांपैकी कुणीतरी एकाने सिद्धांत छायाच्या मर्डरचा प्लान तुम्हाला सांगितला. लेट्स अज्युम. कुठे आहेत ते तिघे? सिद्धांत छायाचे दोन मित्र अजय आणि कुलदीप, राजन पर्वतेंचा एक माणूस दत्तात्रय नवांगुळे कुठे आहे? We are searching them, Your Honor. ज्यांनी खून केला ते मिळाले नाहीत, पण राजन पर्वते मिळाले. एक प्रतिष्ठित कायद्याचं पालन करणारा माणूस ज्याला अटक करणं खूप सोपं आहे म्हणून राजन पर्वते यांना अटक केली आहे का? ऑब्जेक्शन मिलॉर्ड. माझे मित्र बेसलेस आरोप करतायत पोलीस यंत्रणेवर. नॉट ॲट ऑल बेसलेस, युअर ऑनर, नॉट ॲट ऑल बेसलेस. सिद्धांत छायाचा खून होण्यापूर्वी रात्री 1:30 राजन पर्वते आणि सिद्धांत छाया यांच्यामध्ये एक फोन कॉन्व्हर्सेशन झालं होतं. हा फोन सिद्धांत छायाने राजन पर्वते यांना केला होता, राजन पर्वते यांनी सिद्धांत छायाला नाही. होप आय एम करेक्ट. यस. एसीपी रेवती बोरकर, काय बोलणं झालं होतं दोघांमध्ये? माहित नाही. म्हणजे हा एव्हिडन्स ही बेसलेस आहे. ज्यांनी खून केला असं पोलीस सांगताय ते तिघे अजून पोलिसांना मिळालेले नाही. राजन पर्वते आणि सिद्धांत छाया यांच्यामध्ये काय कॉन्व्हर्सेशन झालं फोनवर हे पोलिसांना माहिती नाही, पण तरीही पोलिसांनी राजन पर्वते यांना अटक केली. का? कारण राजन पर्वते हे एक प्रतिष्ठित कायद्याचं पालन करणारे नेते आहेत म्हणून. युअर ऑनर, राजन पर्वते यांना अटक करताना पोलिसांनी त्यांच्या कुठल्याही फॅमिली मेंबर्सना इन्फॉर्म केलं नाही. मला असं वाटतं
सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या गाईडलाईन्सचं हे संपूर्णतः उल्लंघन आहे. म्हणून माझे क्लायंट राजन पर्वते यांना जामीन मिळावा अशी मी कोर्टाला विनंती करतो. जामीन मिळाला तर आरोपी त्यांच्या राजकीय ओळखीचा फायदा घेऊन तपासात अडथळा आणू शकतात. मी कोर्टाला विनंती करतो आरोपींना 15 दिवसाची पोलीस कस्टडी द्यावी. युअर ऑनर, माझे अशील ही समाजातली खूप लोकप्रिय व्यक्ती आहे. खोट्या आरोपांमुळे जर त्यांना अटक झाली तर त्यांच्या समाजातल्या इमेजला खूप मोठा धक्का बसू शकतो, त्यांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. राहिला प्रश्न इन्व्हेस्टिगेशनचा, तर इन्व्हेस्टिगेशन करायला माझे अशील संपूर्णपणे तयार आहेत. हिल कोऑपरेट 100%. सो वी सी बेल माय लॉर्ड. तुझे पप्पा येत आहेत ना सुटून म्हणून. मावशीकडे गेलो आणि आपण लगेच का आलो. पप्पा आल्यावर त्यांना ओवाळायचंय की नाही म्हणून. आज वाढदिवस आहे त्यांचा. नाही, ते सुटून येणार आहेत ना जेल मधून. देव पप्पा घेऊन गेला होता का त्यांना? तू जरा गप्प बसतोस का? राजन साहेबांचा, राजन साहेबांचा, राजन साहेबांचा. अरे आवाज कुणाचा? अरे आवाज कुणाचा? तर आता आपण आहोत राजन पर्वते यांच्या घराबाहेर. राजन पर्वते यांना जामीन मिळाला आहे आणि त्याचा आनंद सगळेजण साजरा करतायत. सिद्धांत छायासारखा हुशार अभिनेता आज आपल्यात नाही याच मला दुःख होत. त्याचे मारेकरी पकडायला हवेत असं मलाही वाटत, पण मारेकरांना धरायचं सोडून पोलीस माझ्यासारख्या प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्याला त्रास देत. मला वाटतं ते त्यांचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यांनी कितीही आरोप केले तरी मला फरक पडत नाही. सर, तुम्हाला काय वाटतं या केस बद्दल? वेल नथिंग, माझे क्लायंट मिस्टर राजन पर्वते यांना जस्टिस देणं हेच माझं काम आहे आणि आय एम शुअर आय डू इट. विश्वजीत चंद्रा यांच्यासारखे सुप्रसिद्ध वकील तुमच्या सोबत आहेत, ही तुमची जमेची बाजू आहे का? अजिबात नाही. यांच्या जागी दुसरा कुठलाही वकील असता तरी मला बेल मिळालाच असता, कारण मी काही गुन्हा केलेला नाही. सत्यमेव जयते. नाही मग एवढे मोठे वकील नेमण्यामागचं कारण काय? हे मोठं माहीत नाही. मी कोर्टात गेलो होतो, तिथे बरेच फिरत होते,
त्यातलेच हे एक. यांनी मला विचारलं, मी सांगितलं अशी अशी केस आहे, ते म्हणाले मी घेतो, मी म्हटलं मी देतो. बर सर, सिद्धांत छायाच्या फॅन्सना तुम्ही काय सांगा? मीही त्याचा फॅनच आहे. सिद्धांत छायाला न्याय मिळावा म्हणून मी स्वतः मोहीम राबवायचं ठरवलेलं आहे. जोपर्यंत पोलीस त्याला न्याय देत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे. मी इथं सिद्धांत छायाला श्रद्धांजली अर्पित करतो. आणि त्याच्या कुटुंबियाला आर्थिक मदत जाहीर करतो. आणि सिद्धांत छायाच्या नावानं एक शिष्यवृत्ती जाहीर करून टाकतो. आणि ही शिष्यवृत्ती दर वर्षासाठी असणार आहे. दर वर्षासाठी राजन साहेबांचा येशू, 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 अरे राजन साहेबांचा. ओके देन, भेटू परत. नाही भेटलं तरी चालेल. एवढा नाराज का केला त्याला? पैसा फेकल्यावर हजारो वकील मिळतात असे. अडचणीत होतो म्हणून सहन केला आला. मी असा गेम फिरवतो ना आता, फक्त तो आत्महत्या करणारा फॅन कोण आहे त्याची माहिती काढ. वय साहेब, साहेब ते वहिनी साहेब आतमध्ये औक्षणाचा ताट घेऊन वाट बघताय. मला पण आरती उतरायला जायचं एका ठिकाणी. आपण वहिनी साहेब इकडे. हा साहेब, महत्वाच्या कामाला गेलेत म्हणून सांग. आणि आरती याची उतरायला सांग. रॉकी बाय, कैसा आहे? हे कुठे आहेत? काय झालं साहेब? आलेले मग अशी, पण त्यांचं एक महत्वाचं काम आलं म्हणून परत निघून गेले. एवढं कसलं महत्वाचं काम? आणि मी औक्षणाची तयारी केली त्याच काय? साहेबांनी याचं औक्षण करायला सांगितलं. नो सर, नाही सर, आम्ही सगळी काळजी घेतोय सर. सर त्यांच्या विरुद्ध आमच्याकडे स्ट्रॉंग एव्हिडन्स होता, म्हणूनच राजन परवतेला आम्ही अटक केली सर. यस सर, यस सर, यस. राजन परवतेला कोर्टाने जामीन मंजूर केलाय. त्यांच्या घराबाहेर त्यांचे समर्थक जल्लोष करतात. पुराव्यांशिवाय मी कुणालाच अटक करत नाही असं सांगत असलेल्या रेवती बोरकर यांनी राजन पर्वते सारख्या एका प्रतिष्ठित नेत्याला का अटक केली? राजन पर्वतेला केलेली अटक ही या पोलीस तपासाचा भाग होता की रेवती बोरकरचा स्टंट? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.
हाँ चीव बोल। आई टीवी वर तुझं नाव काय ते सारखं? तू टीवी बंद कर बघू, टीवी नको बघू। तू कधी येणार? मी लवकर येते बच्चा, पण तू टीवी बंद कर आधी। सिद्धांत छायाच्या गूड मृत्यूचं कारण बंद केलं टीवी। मॅडम मी सराने बोलवले। जीव मी लवकर घरी येते, थोड्या वेळाने फोन करू। बाय। रेवती फार चुकीचा निर्णय घेतलास तू। मला फोनवर फोन येत आहेत, काय उत्तर देऊ मी आता वर? सर मलाही कळत नाही, आपली केस खूप स्ट्रॉंग होती सर। तरी सुद्धा त्याला बेल मिळालाच ना, त्या वाडकरचं तेव्हाच ऐकलं असतं ना तर बरं झालं असतं असं वाटायला लागलंय मला आता। सर राजन पर्वतेच्या विरोधातले सगळे पुरावे तुम्ही सुद्धा बघितले होते सर। पण त्याचा काय उपयोग झाला? कायद्या पुढे काही चाललं का त्याच? डोंट वरी सर, मी त्या राजन पर्वतेला नाही सोडणार। नो नो, या पुढे राजन पर्वतेला हात लावायच्या आधी 10 वेळा विचार करायला हवा, कळलं? सर राजन पर्वतेने जर सिद्धांत छायाचा खून केला असेल तर तो प्रूफ केल्याशिवाय मी राहणार नाही सर। हो पण त्यासाठी डिपार्टमेंटची इमेज खराब व्हायला नको ना। नाही होणार सर, जस्ट रिक्वेस्ट, मला फक्त ही केस माझ्या पद्धतीने सॉल्व्ह करू द्या सर। आय ट्रस्ट यू, पण आय वॉन्ट रिझल्ट्स ना। थँक्यू सर। यू मे लिव्ह ना। काय झालं मॅडम? तो राक्षस सुटला, त्याला अटक झाली तर मला वाटलं की काहीतरी स्ट्रॉंग एव्हिडन्स मिळालं असेल, पण कसलं काय, माझं लकच खराब आहे। आता आता काय? आय एम थिंकिंग। राजन साहेब आलेत। शेट, उघड। थँक गॉड तू माझं ऐकलंस आणि साहेबांची सुटका केलीस। मला अडकवलंस, मला अडकवलंस आणि आता नाटक करतेस। मी तुम्हाला का अडकवीन साहेब? काय मिळालं तुला हे करून? मी काय केलंय? काय केलंय? त्या झिरोला माझी सगळी कुंडली सांगत बसलीस? मी राक्षस आहे, गुंड आहे, मर्डरर आहे, वडापाव। रस्त्यावरून उठवून तुला इथपर्यंत आणलंय मी आणि माझ्याशी गेम करतेस? ते मी काय, हिम्मत कशी झाली तुझी? साहेब मी हे सगळं तुमच्यासाठीच केलं होत। तुम्हीच मला म्हणाला होता ना कि काही करून त्या सिडला माफी मागायला लाव, आणि म्हणून मी त्याला घाबरवण्यासाठी खोट बोलले होते। आता मला काय माहिती कि तू हे सगळं रेकॉर्ड करत होता। तुला माहित नव्हतं? नाही साहेब, रेकॉर्ड करून झाल्यावर काय, माझी काय चुकी नाही। माझ्याशी डबल गेम खेळायचं नाही, मग तेव्हा काय सांगितलं? मी त्या सेटला सगळं समजावलं होत सर, पण तो अचानक रात्री गेला आणि मला वाटलं की मॅटर संपला। त्यावेळी तुला काय वाटलं महत्वाचं नाही, आत्ता 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 काय घडलं ते महत्वाचं आहे। मी तुझ्यामुळे अडकलोय साहेब। मी ना मी पोलिसांना सांगते ना कि यात तुमचं काही एक संबंध नाहीये, आणि जे काय मी बोलले ना
हे सिद्धला फक्त घाबरवण्यासाठी खोटं बोलली आहे. साहेब माझ्यामुळे तुम्ही अडचणीत आलात ना, तर आता मीच तुम्हाला ह्याच्यातून बाहेर काढलं पाहिजे, हो ना? तुम्ही जसं सांगाल ना तसंच आणि तेच बोलीन मी, पण प्लीज मला माफ करा. काय ऐकलंस? मी काय काय ऐकलंस? तिने काही नाही ऐकलं. करीना तू काही नाही ऐकलंस हा, आणि तू काही नाही बघितलंस हा, तू जाय. साहेब साहेब प्लीज तुम्ही जे सांगाल ते मी बोलायला तयार आहे. तुम्ही असा विचार तरी कसा केला की मी तुमच्याबरोबर गद्दारी करेन? तुम्ही सांगा मी काय करू? जे काय करायचं आहे ते आता मी करणार. फक्त मी सांगेन तेव्हा आणि तस थोबाड उघडायचं. रेवती बोरकरने सापाच्या शेपटीवर पाय ठेवलाय, मी तिला सोडणार नाही. राजन पर्वतेला कोर्टाने जामीन मंजूर केलाय. त्यांच्या घराबाहेर त्यांचे समर्थक जल्लोष करताय. पुराव्यांशिवाय मी कुणालाच अटक करत नाही असं सांगत असलेल्या रेवती बोरकर यांनी राजन पर्वते सारख्या एका प्रतिष्ठित नेत्याला का अटक केली? राजन पर्वतेला केलेली अटक ही या पोलीस तपासाचा भाग होता की रेवती बोरकरचा स्टंट? हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. सिद्धांत छायाच्या गुड मृत्यूचं कारण शोधून काढण्यात पोलिसांना अपयश येत आहे, म्हणून मुद्दा पोलिसांनी रचलेलं हे एक अटक नाट्य तर नाही ना? शोधून ठेवा फाईल, मला पाहिजेत. मॅडमला घ्या पाहिजे तर मदत केलं. दोन तासात पाहिजे तर काय मग ढवळे? काय म्हणतात तुमच्या मॅडम? तर मी सांगितलं होतं तुमच्या मॅडमला त्या राजन पर्वतेच्या नादाला नका लागू, नका करू अटक. त्याला केली अटक, केवढ्याला पडलं आता हे सगळं? साहेब आपल्याकडे एवढे पुरावे होते, खरं तर कोर्टानं बेल द्यायलाच नको होती. ढवळे, ग्राउंड रियालिटी आणि पुस्तकी ज्ञानात काही फरक असतो का? नाही. तुमच्या मॅडमनी केवळ स्वतःची इमेज जपण्यासाठी त्या राजन पर्वतेला अटक केली आणि डिपार्टमेंटची इमेज खराब केली ना? नाही नाही साहेब, तर आणि सॉलिड झापलं असणार मॅडमला, चांगला डोस दिला असणार. बघा काय माहित, मला माहिती आहे ना तो राजन पर्वते काय साधा माणूस आहे हा? फार मुख्यमंत्री कार्यालयापासून सगळीकडे सेटिंग लावलं असेल त्याने आत्तापर्यंत. तुम्हाला सांगतो त्याला दादा चौकशीसाठी इथं बोलवायचं झालं ना पुन्हा 10 वेळा विचार करावा लागेल, 10 वेळा. अजय आणि कुलदीपचा काय पत्ता लागला? नाही मॅडम अजून काहीच नाही. कधी लागणार आहे वाडकर? मॅम तपास चालू आहे ऍक्च्युली. त्या रात्री ते अरेस्ट होऊन सुद्धा कसे काय सुटले याचा पत्ता कधी लागणार आहे? चालू आहे मॅडम, चौकशी करतोय. हॅलो. आमच्या सिद्धचा मर्डर केला तो सापडला काय? कोण बोलतोय? सिद्धचा फॅन बोलतोय. जर तपास लागला नाही तर याद राखा घर माहिती आहे आम्हाला तुमचं. काय करणार? ते वेळ आल्यावर कळेलच तुम्हाला. लवकरात लवकर सिद्धला न्याय मिळायला पाहिजे, नाहीतर वाईट परिणाम होतील. हॅलो मॅम, काय झालं? हा नंबर, लक्ष्मी नंबर लिहून घ्या. हा नंबर ट्रेस करा, धमकीचा कॉल आला होता. धमकी? हा, सिद्धांत छायाचा कोणी फॅन होता. पण मॅडम धमकी काय दिली ते? सिद्धांत छायाला न्याय नाही मिळाला तर मग कुठे राहता, घर माहिती अँड ऑल दॅट. एनी वेज कॉल ट्रेस करा. काय झालं बाळा? आई कधी येणार तू? मला भूक लागली आहे. मावशीला सांग ना, ती देईल तुला काय पाहिजे ते. मावशी निघून गेल्या. निघून गेली कुठे बाळा? माहित नाही. बर, घाबरायचं नाही हा. मी आता घरी येतेच. मी आल्याशिवाय कुठेही घराबाहेर जायचं नाही आणि कोणालाही दरवाजा उघडायचा नाही. ओके, प्रॉमिस? ठीक आहे.
बाय, लवकर ये. काहीतरी खेळत बस आले मी. तो नंबर मिळाला ना? यस मॅम. मला जरा घरी जावं लागणार. काय झालं मॅडम? मी जरा जाऊन येते, तू कॉल ट्रेस कर. तो लवकर कर. हे राजन पर्वते प्रकरण चांगलं चांगलं ठेणार आहे मॅडम. अरे अजून जागे झोपली नाही. चिडली आहे. काल ते रॉकीला घेऊन विद्याकडे जायला अचानक सांग अगं वकिलांनी सांगितलं म्हणून तुला बोल. जामीन मिळायला सोपं गेलं त्याच्यामुळे. होतात कुठे एवढा वेळ? मंत्री साहेबांना भेटायला गेलो, जामीन मिळाला ना म्हणून. मी इथे औक्षणाची तयारी करून वाट बघत बसले आणि तुम्ही परस्पर निघून पण गेलात. एवढे महत्वाचे होते का मंत्री साहेब? जामीन मिळालाय, निर्दोष सुटका नाही झालेली माझी. ते मंत्री महोदय मला निर्दोष सोडव. तुम्ही खरंच निर्दोष आहात की? म्हणजे सिद्धांत छाया गेला तेव्हा तुम्ही घरी नव्हतात. कुठे होतात त्या रात्री? कुठे होतात त्या रात्री? ख्वाब में आए हर गले कहर हुई. जीव 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 मला सांग चिव का रुसली येते? का रुसली बाबा? तुझ्यावर. माझ्यावर? मी काय केलं? अरे बोल ना, का रुसली चिव मामावर? रुसल्यावरती बोलायचं नसतं, एवढं पण कळत नाही तुला? पण तू तर आता बोललीस. मी रुसली हे सांगायला बोलली पण आता नाही बोलणार. प्लीज चिव बोल ना, बोल ना, प्लीज बोल ना. ओके. मम्माला माहितीये की चिवचा रुसवा कसा घालवायचा आहे ते. जाऊया. चल 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 चल. आज मम्मानी चिवसाठी काय बनवलंय? चिव विचारणार पण नाही कि मम्मानी काय बनवलंय. एवढी रुसली ती. सरप्राईज खाणार? तुझं फेवरेट ना. आता मम्माला सांग, मम्माची चिव का रुसली होती? मम्मा तू एवढी मोठी पोलीस आहे तरी तुला एवढं कळत नाही. मम्माला कळतच नाही कि चिव घरी कंटाळते, चिव बरोबर खेळायला कोणीच नसत, चिव घरी एकटी असते आणि मम्मा मम्मा नुसतं काम करत असते. बघ तुला माहित असून पण तू अशी करते. मी छोटी आहे ना. चिव जरी छोटी असली ना तरी चिवला माहितीये
की मम्माला काम करायचं असतं. मम्मा हॅज टू वर्क ना. पण मम्मानी ठरवलं की आता मम्मा चिवसाठी वेळ काढणार आणि चिव बरोबर खूप खेळणार. प्रॉमिस. प्रॉमिस. यस. पण आता हे संपवूया पटापट. चल. गुड गर्ल. चिव तू झोपली नाहीस अजून? मम्मा तू काम का नाही सोडत? मग आपण भरपूर खेळायचं. मम्मानी काम सोडून कसं चालेल बेटा? पण तरी तुला सांगितलं ना मी, मम्मानी प्रॉमिस केलं ना तुला की मम्मा चिव साठी वेळ काढणार आहे आणि मग चिव बरोबर खूप खेळणार आहे. हो की नाही? उद्या खेळायचं आहे ना. मग चला झोपा पटकन. ओके. गुड नाईट.